तुम्ही आंघोळीसाठी साबण कोणती करता यूज, एक्झाम्पल कोणती संतूर साबण करत असता यूज? तर ही साबण ऍक्च्युअली मार्केटची साबण कंपनीमध्ये 3 रुपयाला तयार होते. मग एका डिस्ट्रीब्युटरला भेटती 10 रुपयाला कस्टमरला, तर मधले 7 रुपये जातात. ते इथं 7 रुपये जातात कंपनी म्हणून तयार झाल्यानंतर ती स्टेट लेवलला येते, तिथला 1 रुपया खातो. ती डिस्ट्रिक्ट लेवलला येते, तिथला 1 रुपया खातो. नंतर ती होलसेलरच्या दुकानदारात येते, तो 1 रुपया खातो. नंतर ती रिटेल शॉप मध्ये येते, तो 1 रुपया खातो. तू कंझ्युमर स्टोअर मध्ये येते, किराणादार, तो 1 रुपया खातो. आणि नवीन साबण आपल्याला मार्केटला आणि कशी कळते, कुठे ना कुठे तुम्ही टीव्ही मध्ये ऍडव्हर्टाइज ऐकत असाल, कोणती ना कोणती हिरोईन येते, मेरे खूबसूरती के रात छोटा वाला प्यार, साबण लगाओ गोरे बन जाओ. जर साबणी लावून गोरे बनले असते तर वेस्ट इंडिजचे सगळे काळे लोक गोरे झाले असते. एक्झाम्पल ऍडव्हर्टाइज करण्याचा पैसा आहे, तर ऍडव्हर्टाइज करून अशी साबण कस्टमरला ती 10 रुपयात. पण आपला बिझनेस डायरेक्ट सेलिंगचा आहे, आपला बिझनेस डायरेक्ट सेलिंगचा आहे. डायरेक्ट सेलिंग म्हणजे काय, कंपनी टू सीधा कस्टमर. कंपनीमध्ये ती साबण 3 रुपयाला तयार होईल, ती ऑफिस लेवलला साबण 5 रुपये येईल. आणि ज्या व्यक्तीकडे कंपनीचा आयडी आहे, डिस्ट्रीब्युटरशिप आहे, त्या व्यक्तीला ती साबण 5 रुपयाला भेटेल. मग आयडी बनायचं म्हणल्यावर काय करावं लागेल, आयडी बनवण्यासाठी तुम्हाला वेगळं काहीच करायची गरज नाही. कंपनीची डिस्ट्रीब्युटरशिप बिलकुल फ्री आहे, एक आधार कार्ड पासूनचा फोटो आणि एक ऑनलाईन फॉर्म भरून तुम्ही कंपनीची डिस्ट्रीब्युटरशिप घेऊ शकता. ग्लेज गॅलरी ऍप आहे, या ऍपद्वारे तुम्ही कंपनीचा आयडी बनवू शकताय. आणि आयडी आणि पासवर्ड तुम्हाला तयार झाल्यानंतर कंपनीचे गॅलरी कार्ड म्हणून ऍप आहे, त्या ऍपमध्ये ते आयडी आणि पासवर्ड लॉग इन करून जे बी तुम्हाला प्रोडक्ट पाहिजे ते तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता.